अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावं, त्यासाठी राज्य शासनानं तातडीनं निर्णय घेण्याची मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी नागपूर अधिवेशनात केली. औचित्याच्या मुद्द्यावर ते अधिवेशनात बोलत होते. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मिळणारं मानधन अत्यंत कमी असून शासन त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देत नाही. परिणामी कायद्याचं संरक्षण, महागाई भत्ता असे विविध लाभही त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते पूर्वलक्षी प्रभावानं द्यावेत, अन्य राज्यातील सेविकांप्रमाणे मानधन द्यावं, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, लोकसंख्या वाढलेल्या भागात नवीन अंगणवाडी सुरू करावी अशा मागण्या केल्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकदा आंदोलनं झाली आहेत. शिवाय आशा वर्कर्सनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता केलेलं काम पाहता त्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देणं गरजेचं आहे. या मुद्द्याकडे आमदार प्रकाश आवाडे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधलं. राज्य शासनानं अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावा अशी मागणीही आमदार आवाडे यांनी केली आहे.